सबस्क्राइब करा आपलो कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांपासून शहरातील अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेत. असे असूनही नगर परिषद प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. खड्ड्याच्या प्रश्नांवरून झालेल्या रत्नागिरीकरांनी थेट नगर परिषदेवर मोर्चा काढून काळ्या छत्र्या उघडून शांततापूर्ण निषेध व्यक्त केलाय. गणपती सणापूर्वी खड्डे बुजवणार व रस्ते चांगले केले जातील असे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आश्वासन देऊनही दिवसेंदिवस खड्ड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आलेत, पण प्रत्यक्षात मात्र हे खड्डे आहेत तसेच राहिल्याने गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी खड्डेमय रस्त्यातूनच मोठी कसरत नागरिकांना करावी लागते. या सर्वाला रत्नागिरी नगर परिषद प्रशासन व सत्ताधिकारी जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सबस्क्राइब करा आपलो कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.